आपण गोरेगाव पारनेर या ठिकाणी असून नमस्कार नमस्कार मी अनिल हरिभाऊ शेतकर राहणार गोरेगाव तालुका पारनेर जिल्हा अहमदनगर या ठिकाणी आम्ही प्रिसिशन ॲग्रोथिवरची ही सूर्या व्हायटा ही व्हरायटी घेतलेली आहे आणि भारतातली पहिलीच व्हरायटी आपण इथं या ठिकाणी घेतलेली आहे आणि साहेबांनी आम्हाला योग्य वेळी मार्गदर्शन करून आग्रह केला की तुम्ही ही व्हरायटी घ्या. आम्ही प्रायोगिक तत्वावर ही व्हरायटी घेतली आणि पहिल्याच प्रयत्नात आम्ही यशस्वी झालो आणि अतिशय चांगली 45 ते 50 दिवसात येणारी व्हरायटी आणि ही फुल कलकत्ता टाईप असल्यामुळं मार्केटमध्ये याला चांगल्या प्रकारे मागणी आहे. सध्या आम्ही कल्याण मार्केटमध्ये पाठवतोय, तर आम्हाला 100 रुपये 120 रुपये अशा प्रकारे बाजार मिळतोय आणि खूप असं चांगले उत्पादन जवळपास एका झाडाला 100 ते 150 कळी लागलेली आहे आणि हा तिसरा तोडा आहे आमचा आणि या ठिकाणी 20 मेची लागवड आहे. आता आज 28 29 मे म्हणजे 29 जुलै जवळपास 58-68 दिवस या ठिकाणी प्लॉटला झालेले आहेत आणि आतापर्यंत कोणत्याही प्रकारच्या थ्रिप्सला किंवा रोगाला बळी पडलेला प्लॉट नाही आहे. अतिशय साहेबांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही या ठिकाणी हा प्लॉट घेतलेला आहे आणि अतिशय भरघोस असं उत्पादन मिळते. किती तारखेला लागवड झाली तुमची? ही आमची 20 मेला लागवड झालेली आहे आणि आज जवळपास 65-68 दिवस झाले ते. 68 दिवस झेंडू सूर्या व्हाईटचे किती तोडे झाले तुमचे? आतापर्यंत आमचे झेंडू सूर्या व्हाईटचे 3 तोडे झालेले आहेत आणि चौथा तोडा आता लवकरच आम्हाला उद्या परवा करायचा आहे याचा आणि आतापर्यंत 6-6.5 क्विंटल माल गेलेला आहे. किती झाड लावलेली आहेत तुम्ही सूर्या व्हाईटची? 2500 झाडातच आम्हाला असं उत्पादन मिळालं. आम्ही प्रायोगिक तत्वावर सध्या लावलेलं आहे आणि चांगल्या प्रकारे आम्हाला याचं उत्पादन मिळते. बरं, झेंडू मार्केटमध्ये कुठे घेऊन जाता? आम्ही हा झेंडू मार्केटमध्ये कल्याणला पाठवतो, कल्याण मार्केटला आणि त्या ठिकाणी चांगलं मार्केट त्या ठिकाणी आम्हाला भेटते आणि सध्या या फुलाला अतिशय मार्केटमध्ये मोठ्या प्रमाणात मागणी आहे आणि ती मागणी जास्त असल्यामुळं भाव पण आम्हाला जास्त मिळतोय. झेंडू आणि या सूर्या व्हाईट, झेंडू सूर्या व्हाईट आणि शेवंती यामध्ये तुलना कराल तर तुम्हाला कोणती व्हरायटी आवडेल? नाही, झेंडू तर ऐकणारच नाही शेवंतीला, कारण शेवंतीचं उत्पादन झेंडू इतकं मिळतच नाही त्यामुळं. आणि शेवंतीला जसे 4-4.5 महिने यायला लागतात तसं झेंडूला 2-45 दिवसातच हा सुरू होतो त्यामुळं नक्कीच ही फायद्याची व्हरायटी. भारतात सर्वप्रथम लावताना तुम्ही काय सांगाल शेतकऱ्यांना? की भारतात सर्वप्रथम लावताना आम्ही एवढं सांगतो की व्हरायटी तुम्ही अवश्य घ्या आणि एकदा त्याचा प्रयोग करून पाहा, तुम्हाला नक्कीच यामध्ये नफा लागेल. मिळणारच 100% नफा मिळणार आहे, त्याबद्दल काही हे नाही. आणि तुम्ही या ठिकाणी नक्कीच चांगल्या प्रमाणात त्याच्यावर जर लक्ष दिलं तर भरघोस अधिक उत्पादन काढू शकता. लाल आणि पिवळ्या व्हरायटीच्या तुलनेत याची रोगराई किती पट वाटते तुम्हाला? नाही, लाल पिवळ्याच्या याच्यामध्ये याची रोगराई अतिशय कमी आहे आणि याच्यावर क्रिस मावा वगैरे जास्त प्रमाणात पडत नाही आणि करप्याला जास्त प्रमाणात हा दाद देत नाही अशा प्रकारची व्हरायटी. बरं, उत्पादनाच्या बाबतीत काय वाटतं या व्हरायटी बद्दल? उत्पादन म्हणजे 100-150 कळ्यांच जवळपास एका झाडाला 100 ते 150 कळ्या आहेत. जवळपास एक झाड जवळपास 2 किलो फुलं देऊ शकतं अशा प्रकारची व्हरायटी आहे आणि जवळपास म्हणजे 7000 झाडे जर बसले विक्रीमध्ये तर जवळपास बरंच उत्पादन देऊ शकते एका झाडाला 2 किलो याप्रमाणे. धन्यवाद शेरकर साहेब, तुम्ही परिपूर्ण माहिती दिली, आपले आभारी आहोत. ओके.